छगन भुजबळ यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत मांडताना म्हटलंय, ओबीसी समाजाच्या जीवनाचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत ते यंत्रणेने तपासून घ्यायला हवे. शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नकार दिला आहे अशी माहिती आहे. रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत, हे रोजचं झालंय. राहुल गांधी यांना 3 दिवस सलग चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे, हे दुर्दैवी आहे. तसेच आज कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आम्ही एकत्र आलो त्यावेळी त्यांनी आपापली आयडियोलॉजी सोडा असं आम्ही बोललो नाही, त्यामुळे कोणी कुठं जायचं तो त्यांचा अधिकार आहे. जाधव आहेत, माझी स्वतःची सासूर जाधव आहे. तर अशा रीतीने फक्त सरनेमवर जाऊन घरात बसून जर कोणी काय करत असेल तर हे चुकीचे आकडे येतील. आणि चुकीचे आकडे केवळ ह्या आरक्षणासाठी नाही, सर्व प्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल. ओबीसी कत्तल होऊन जाईल, कत्तल होईल. कोण किती सिरियस घेतं मला काही कल्पना नाही आहे, परंतु ठीक आहे. तो वर्तमानपत्रातून आल्यानंतर जे ओबीसीच्या कामाला वाहून घेतलेल्या संघटना आहेत ते आपला आवाज उठवणार की बा हे तुम्ही नीट करा, हे अडचण. कारण हे फक्त राजकीय आरक्षणासाठी नाही, याचा उपयोग पुढे शिक्षण आणि इतर जे तुमच्या नोकरीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे. आणि त्यासाठी जे आहे याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे, योग्य रीतीनं हा डाटा निर्माण झाला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी करावं. मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र पाठवलं, अजितदादांना पण त्यांच्याशी बोललो. अजितदादा म्हणाले मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाऊन सांगतो, मग त्यांनी आता ते लक्ष द्यावं ते काय चाललेलं आहे, नक्की कुठल्या पद्धतीनं ते गोळा करता आहे. आम्ही एकत्र आलो त्यावेळेला प्रत्येकाने आपापली आयडियॉलॉजी सोडा असं काय आम्ही म्हटलं नाही. कोणी कुठल्या देवाची पूजा करावी, कुठल्या धर्मस्थानाला जा, कोण बद्रीनाथला जातील, कोण केदारनाथला जातील, कोण अयोध्याला जातील, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि तो हां दुसऱ्यांवर जे आहे लोकशाहीमध्ये आपण अतिक्रम करायचं नाही. दुसऱ्याचे समाजाला ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे की सगळ्यांना सारखा अधिकार आहे या देशामध्ये बोलण्याचा, काम करण्याचा, शिक्षणाचा, उद्योगधंदा करण्याचा, आणि त्याप्रमाणे सगळे वागतात. तर याच्यामध्ये काय आमचं असं ठरलं की तुम्ही ह्या देवाला जाऊ नका आणि त्या देवाला जाऊ नका, काय असं काही आमच्यात काही ठरलेलं नाही.